पर्यावरण विषयावरील पहिला दिवाळी अंक शाश्वतचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. तरुणांच्या पुढाकाराने तयार केलेला हा अंक म्हणजे पर्यावरण पूरकतेच्या माध्यमातून शाश्वत सर्वसमावेशक विकासासाठीची एक चळवळच आहे. दिवाळी म्हटलं की दिवाळी अंकांची रिलचेल आलीच, पण दिवाळी अंक म्हटलं की तो राजकारण, सिनेसृष्टी यांसारख्या खमंग विषयावर असेल असं सामान्यतः डोळ्यासमोर येतं. पण दिवाळी अंक संग्राह्य, ज्ञानात भर घालणारा देखील असावा या उद्देशानं महत्वाच्या पण दुर्लक्षित अशा पर्यावरण या विषयाला हात घालून शाश्वत दिवाळी अंकाची सुरुवात करण्यात आली. शाश्वत या पर्यावरण दिवाळी विशेष अंकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी 28 ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. शाश्वत हा पर्यावरण या विषयावरील दिवाळीचा पहिला अंक आहे. या दिवाळी अंकाचे प्रकाशन ग्रीन थंब संस्थेचे संचालक निवृत्त लेफ्टनंट कर्नल सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यावरण विषयावर काम करत असल्याने शाश्वत पर्यावरण सविशेष अंकाच्या टीमचे कौतुक त्यांनी केले. शाश्वत सारखे अंक अजूनही निघणे गरजेचे आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. शाश्वतचा उपक्रम किती छान आहे, त्याच्या पूर्वीच्या प्रकारांनी फार सुंदर सांगितलं आणि मी सुद्धा महेश आणि त्याची जी टीम आहे त्याचं भरभरून कौतुक करतो आणि माझ्यातर्फे छोटासा धनादेश मी त्यांना घेऊ इच्छितो. मासिक आलेलं आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांना आर्थिक मदत होणं गरजेचं आहे. तिसरं आणखी सर्वात महत्त्वाचं की हे वाचणं गरजेचं आहे सर्वांनी. तर मला नाही वाटत आजच्या धगाटकीच्या जीवनामध्ये आणि व्हॉट्सअपच्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण किती वाचू. शाश्वत हा दिवाळी अंक म्हणजे पर्यावरण पूरकतेच्या माध्यमातून शाश्वत सर्वसमावेशक विकासासाठीची एक चळवळ आहे. या यांत्रिक वगात माणसाला पर्यावरणाशी पुन्हा एकदा जोडण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. पर्यावरणासारख्या विषयाला या दिवाळी अंकाच्या माध्यमातून तरुणांनी हात घातल्याने हा विषय आणि त्याचे महत्त्व समाजातील सर्व स्तरात पोहोचण्यास नक्कीच मदत होईल. अनेक तज्ज्ञ आणि मान्यवरांनी या दिवाळी अंकात लेखन करून आपले विचार स्पष्ट केलेत. शहरातील सर्व बुकस्टॉलवर हा अंक उपलब्ध आहे. पर्यावरण या विषयाच्या समस्या सोडविताना त्या तात्पुरताने निदान करून सोडविल्या जातात तसे न करता पर्यावरण पूरकतेच्या माध्यमातून शाश्वत विकासावर भर देणे आवश्यक आहे आणि याच विषयास धरून आमचा पर्यावरण विशेष अंक आहे असे मत शाश्वतचे संपादक महेश बासापुरे यांनी व्यक्त केले. शाश्वत दिवाळी अंक हा पर्यावरणाचा विशेष अंक आहे. हा आम्ही विषय पर्यावरणावरील घेतलेला असून हा खूप सोप्या भाषेत लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. या प्रयत्नाला तुम्ही भरभरून साथ द्या. यामध्ये वेगवेगळे विषय आम्ही कव्हर केलेले आहेत, जसे की छोटे छोटे विषय आम्ही घेतलेले आहेत, खेळ आणि पर्यावरण, पर्यावरणाबद्दलची जागरूकता, कायदे, त्यानंतर बरेचसे काही पक्ष्यांना कसं आपल्या परसामध्ये वाढवता येईल, असे छोटे छोटे जे लोकांना आपल्या दैनंदिन काम सांभाळून पर्यावरणाचं काही संरक्षण करता येईल अशा काही गोष्टी या अंकात घेतलेल्या आहेत. तरी तुम्ही सर्वांनी हा अंक घ्यावा, त्यातील लेख वाचावे, त्याचा काहीतरी पर्यावरणाशी संबंध आहे, त्यातून तुम्ही पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी तुम्हाला मदत होईल. तर मी असं आवाहन करतो की सर्व पुणेकरांनी या अंकाला भरभरून साथ द्यावी, वाचकांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे अंक घेऊन, आणि हा अंक वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नाला आपली साथ ही खूप महत्त्वाची आहे आणि हा अंक आपण घेऊन त्याला यशस्वी कराल अशी माझी अपेक्षा आहे. प्राध्यापक पटवर्धन, पवार, नानचकर, औदुंबर धनवट, भरत शहा यांसारखे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये दिवाळी अंकाची एक फार मोठी परंपरा आहे आणि दिवाळीच्या निमित्तानं एक महाराष्ट्रातल्या मराठी वाचकांची जी काही एक वैचारिक जडणघडण घडते या दिवाळी अंकामध्ये, यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर अंक तयार होतात. पण मला हा शाश्वतचा अंक विशेष महत्त्वाचा वाटतो, कारण की पर्यावरणावर हा अंक केलेला आहे आणि पर्यावरण हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. प्रतिनिधी पियुष बागडे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, पुणे.